चलावरचे संधी आणि समास बघूया. न करो, न अधिक अ करो. आता न अ न म्हटल्यानंतर काढतो कोणता स्वर निघतो अ, म अ अधिक अ काय होतो आ, म्हणून इथे काय झालं ना, म्हणून इथे काय झालं ना करो. नंतर पुढची संधी आहे त्याच्यात मम उदरे, आता मम अधिक उदरे, अ पुढे उ आल्यास ओ होतो, म्हणून इथे काय झालं ममो दरे. ठीक आहे, समजलं. आता आपण त्याच पंचदांमध्ये अजून कोणते समास आलेले आहेत ते बघूया. धान्य लाभ, धान्याचा लाभ, त्यांना आपण काय म्हणतो धान्याचा लाभ. चाचीचे, चाचीचे म्हणजे षष्टी, म्हणून षष्टी, धान्याची षष्टी काय, धान्यस्य, धान्यस्य लाभ तेल. आता हे तेल कुठून आलं बरं, तर सामासिक शब्दामध्ये उत्तरपद कसं आहे लाभेन, लाभेन ही कोणती आहे तृतीया, तृतीया विभक्ती असल्यामुळे आपल्याला ती वेगळी काढावी लागते. आणि समास विग्रह करताना जेव्हा आपण तृतीया विभक्ती वेगळी काढतो त्या तत्सर्वनामाचा योग्य ते रूप वापरतो, म्हणजे जर काहीतरी तृतीया असेल तर तत्सर्वनामाची तृतीया विभक्ती वापरायची. मतलब मग आता पुढचा समास कोणता आहे, जल व्यवस्थापन, जलाचे व्यवस्थापन. साचीचे पुन्हा आता जल कशाप्रमाणे चालते वनप्रमाणे, मग वनाची षष्टी काय येते वनस्य, म्हणून जलची काय येईल जलस्य, जलस्य व्यवस्थापन षष्टी तत्पुरुष समास. धान्य बीजाणी, धान्याचे बिया, धान्याच्या बिया. आता इथे धान्याची बी म्हणतो का आपण एकच एक तिथे आपण एकच एक नाही, धान्याच्या बिया अनेक वचन घेतलेलं आहे, अनेक वचन असल्यामुळे आपण धान्याची आपण इथे पहा षष्टी एक वचन वापरलेलं आहे. आता इथे काय आहे बहुवचन आहे, आता बहुवचनासाठी आपण काय करणार आहे षष्टी बहुवचन. काय येईल माझं धान्याची षष्टी बहुवचन, धान्याना, धान्याना बीजाने षष्टी तत्पुरुष समास. प्रजाधिक दक्ष, प्रजे दक्ष, प्रजेच्या कल्याण काय दक्ष. आठवर मध्ये कोणती विभक्ती सप्तमी, मग सप्तमी आणि तर प्रजाहितचे शब्द आहे सप्तमी कोणती प्रजाहिते, प्रजाहिते दक्ष सप्तमी तत्पुरुष समास. जनसेवा, लोकांसाठी सेवा, लोकांसाठी केलेली आपण सेवा असं म्हणतो. साठी म्हणजे कोणती विभक्ती तर चतुर्थी. मग आता एकाच लोक एकच एका मनुष्य नाही, अनेक लोकांची सेवा, मग अनेक म्हटल्यानंतर काय आपल्याला बहुवचन, मग जनची बहुवचन काय जनेभ्य, जनेभ्य सेवा चतुर्थी तत्पुरुष समास.